कुणाच्याच लक्षात आलं नाही की असं काहीतरी पवार साहेब बोलतील, तो सगळ्यांना एक प्रकारचा शॉक होता। तो बसल्यानंतर साहेब बराच वेळ आपल्या सगळ्यांच्या सहवासात थांबले, नंतर पवार साहेब हे सिल्वर ओकला गेले, त्याच्यानंतर आम्ही काही लोक वर बसलो, त्या बसल्यानंतर पुन्हा आम्ही ठरवलं की बाबा तुम्ही काही आता उठायला तयार नाही, म्हणून पवार साहेबांनी स्वतः फोन करून सुप्रिया नेते स्पीकरवर तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील आपला हट्टीपणा आपण सोडला नाही, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही। त्याच्यानंतर आम्ही काही जण, त्याच्यात विद्या चव्हाण असतील, वंदना चव्हाण असतील, किंवा बाकीचे सगळे अनेक भुजबळ साहेब होते, दिलीप वळसे पाटील होते, सुनील तटकरे होते, धनंजय मुंडे होते, रोहित पवार होते, चेतन तुपे होते, प्रफुल्ल पटेल होते, त्याच्यामध्ये अशोक पवार होते, शेखर निकम होते, असे बरेच जण, जितेंद्र आव्हाड होते, आम्ही सगळेजण, आम्हाला माहिती नाही जो तो आपापल्या परीनं सिल्वर ओकला गेला। सिल्वर ओकल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना सांगितलं की पवार साहेब, सगळ्या महाराष्ट्राची आणि सगळ्या कार्यकर्त्यांची तशा प्रकारची इच्छा आहे। साहेबांनी सांगितलं की मी निरोप दिलेला, कारण ते सगळं हे लाईव्ह चाललंय बरं का, तुम्ही जे घोषणा देताय ते तिथं साहेब टीव्हीवर बघतायत चॅनलला, आणि लाईव्ह चाललंय। मग त्यांनी मला, रोहितला आणि भुजबळ साहेबांना सांगितलं, सुप्रियाशी काही गोष्टी ते फोनवर बोलले, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तिथं जाऊन माझा निरोप द्या। ते म्हणाले की मला माझा निर्णय आता मी दिलेला आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला विचार करायला 2 ते 3 दिवस लागतील। दोन ते तीन दिवस द्या, आपण साहेबांना शेवटी दैवत मानतो, आपलं दैवतच म्हणतंय की 2-3 दिवस द्या। मात्र हे म्हणले मी विचार केव्हा करीन, इथले सगळे कार्यकर्ते आपापल्या घरी निघून जायचं। ते म्हणाले की इथं लाईव्ह मध्ये मला एक पण कार्यकर्ता दिसलेला हट्टीपणा करताना दिसला नाही पाहिजे, आणि तुम्ही जाऊन आपापलं काय नाश्ता पाणी जेवण खावण जे काही असेल ते करायचं। ते म्हणाले तुम्ही जर बसलेला दिसला तर मी माझा निर्णय बदलणार नाही। त्याच्यामध्ये हे एक सांगितलं, त्याचबरोबर मी आता ते मीडियाला पण आम्ही सांगू, महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला, बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला, हे राजीनामे सत्र ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे। त्यांनी असंही सांगितलं की मीडियाच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना आवाहन करा